साखर, कलिंगडाच्या सालीचा किस, भाजलेले ड्रायफ्रुट्स, मिल्क पावडर आणि वेलची. वा, कमीत कमी साहित्यामध्ये हलवा. फक्त मला एक सांगा की कलिंगड म्हणल्यानंतर ते आपण लाल असं इमॅजिन करतो बरोबर, हे कुठून आपण हा किस आणला? हे आपण कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या सालीला जे असतं बरोबर, म्हणजे तो पांढरा भाग, हिरवट पांढरा, तो आपण त्याचा किस आहे हा, जो आपण शक्यतो फेकून फेकून देतो. हा बरं, तर ते काय टाकाऊ पासून टिकाऊ. व्हेरी गुड, मग करूया कृती आता. येस, काय करायचंय आता? हा किस आहे तो तेलावर परतून घ्यायचा. तुम्हा दोघांनाही एक सांगतो की आपल्या या कार्यक्रमात जे आपण तेल वापरतो ते आहे इमामी हेल्दी अँड टेस्टी रिफाईंड राईस ब्रँड ऑइल. हे तेल अतिशय चांगलं आहे तब्येतीसाठी, म्हणजे याचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. एकतर ह्याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए डी ई आहे जे आपल्या स्किनसाठी केसांसाठी खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे कधी जर पाककला अजून तुमची ती छान वाढत गेली तर हे तेल नक्की वापरा. खवयांसाठी परफेक्ट परफेक्ट आहे. काय करूया आता? थाकीस घालायचं. बरं, चांगला परतून घेऊ. बर, मला वाटतं छान खरपूस परतून झालंय. हो, आता आता हे आपण काढून घेऊया त्या म्हणण्यात. आता काय करूया? आता आपण ह्याच्यात साखर घेऊ आणि थोडं पाणी घालून साखरेचा घट्ट पाक करूया. बरं, येस करूया पुढची कृती. सांगा बुवा. आता वेलची. बर, घमघमाटासाठी किंवा थोडं रंगासाठी आपण केशरही घालू शकतो ना? हो, आता तू काय घालशील ते थोडस असेल तुमच्याकडे तर. हा, आता काय गुरुजी? आता झालाय पाक घट्ट, तर आपण आता किस आपण परतून घेतलाय तो घालू. आता काय घालूया? आता हे मिक्स झालंय. आता आपण ह्याच्यात मिल्क पावडर घालायचं. वा, घट्ट सर छान झालेलं आहे. आता फक्त ड्रायफ्रुट्स राहिलेले आहेत. येस, घालूया का लगेच? हो, कलिंगडाचा हलवा मी छान घट्ट होईपर्यंत ढवळून घेतो, मग प्लेटमध्ये सर्व्ह करतो. तुम्ही पाहून घ्या ठीक आहे.